कुठे, तुझा सूर कुठे? एकदा ऐक, मी वाजवते, ऐक आणि त्याला मॅच कर. हा चालेल. यो हाय वय, हा हा मी घेते आता, बघा तुम्ही. जीव देतेस का घेतेस मॅडम? नाही ग, नाही होणार. नाही नाही मॅडम, येत आहे म्हणजे ते खूप असं आतून येत आहे. तुम्ही थांबा की एकदा परत वाजवा, मी घेते परत. शेवटचा शेवटचा आहे, नाहीतर आपण थांबूयात. हा हा, खालचा लावायचा आहे, वरचा नाही. हा मी ऐकते. ऐक ऐक अधिपती. अहो गाण्याचा क्लास बंद काय झाला? तुम्ही आमच्याशी बोलणंच बंद केलंय, म्हणजे आता बघायचं पण नाही का आमच्याकडे? हा नाही हे बोललो तुम्हाला मी, आता तुमचं चालू होतं ना गाण्याचं, म्हणता मी काय बोललो नाही. बघितलं की मी खुनवलं की तुम्हाला, मी चालू दे म्हणलं, चांगलं चाललं होतं. हे चांगलं चाललेलं ऐकलत ना तुम्ही? सुरांचा पत्ताच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही गाण्याचा क्लास परत सुरू करा ना प्लीज, आपल्याला किती मज्जा यायची. नाही नाही नको, आता ते काय जमणार नाही. मी म्हणलं ना तुमचं ऐकून ऐकून का नाही, घरात जेवढं कानावर पडतंय तेवढं शिकतो आम्ही, तेवढं बास आहे आता, तेवढा येळ नाही. अहमद थोडा वेळ काढा, अर्धा तास. नाही नाही तेवढा येळ काढायचा. 15 मिनिटं काय होणार? अहो नाही, तुम्हाला जेवढं जमेल जसं जमेल मी तुम्हाला शिकवेल. नाही 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 नको, आता कुठे येळ देत बसता, आता रुटीन लागलंय आमचं चांगलं, ते कुठे आता बिघडवत हा, फॅक्टरी जायला लेट व्हायला लागला. काय अधिपती, काय तुमच्या रुटीनच एवढं घेऊन बसलाय हो? बसवा की गाणं तुमच्या रुटीन मध्ये, चांगलं गाणं शिकत होता तसं मध्येच बंद करताय. बसा तुम्ही चंची बरोबर, हा सुरू करा गाणं. अहो हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, उलट आवडेल मला शिकवायला. आणि चंचलाच्या बेसूर गाण्याची भरपाई पण होईल. अधिपती तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागता. बघा आणि तुम्हाला हवाय तसं मी पटपट शिकवून टाकीन तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे, तुम्ही पटपट शिकवशील हो, पण आम्ही पटपट पिकअप उचलाय पाहिजे की. कामाचा व्याप लय वाढलाय ऐसा बस नाही विचारा की, लय फॅक्टरीत काम असतात, टाइम भेटत नाही का नाही? हो पण आहेत ना बाकीची माणसं, सगळा काय ताण तुमच्यावर थोडीच आहे. नाही म्हणजे लोड असतोय कामाचा, आता भरीच पाडू नका, माफ करा खरंच, ते काय जमणार नाही. आम्ही निघतो, आईसाहेब येऊ काय? तुमचं चालू दे. मॅडम या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार होणार नाहीत. मॅडम आजचा क्लास झालाय झालाय. मावशी ही सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवाय येते का आणखीन काय? म्हणजे नाही ग, ती लय लाडीगुडी लावते अधिपतीसनी म्हणून विचारलं. तोंड बंद ठेवायचं, काहीतरी वाटेल ते बोलायचं नाही. मावशी मला नाही शिकायचं गाणं. काय अग वय की मावशी, म्हणजे मी बघितलं की आता अग तू म्हणलीस म्हणून मी भरीस पडली, पण मला कळलंय ते काय माझं काम नाही, आणि त्या सरगम मॅडम कडे तर मला अजिबात नाही शिकायचं गाणं. चंचे तुला गाणं शिकवच लागल, त्यात काय बी बदल होणार नाही. मावशी नको ना ग, आणि हिच्याकडनं तर नाहीच शिकणार मी. सरगम मॅडम काही इथं गाणं शिकवायला येतात असं वाटलं बाई तुला? गाणं हे एक निमित्त आहे. मग कशासाठी येतात मावशी? त्या इथं येत आहेत सुनबाईसनी धडा शिकवायला.
असे आहेत ना अधिपती, साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत बाबा. आता मला सांगा, त्या सरगम मॅडमना मी एकदा घराबाहेर काढलंय त्याचं काहीतरी कारण असेल ना. आता त्या परत आल्यात आणि अधिपती काय म्हणतात, चंचलाला गाणं शिकवत असताना माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं मी शिकेन. तो मुद्दाच नाहीये बाबा, त्यांना कळत का नाहीये इथे इथे काय चाललंय त्यांना नाही कळत. साधी गोष्ट आहे पण कळतच नाहीये त्यांना. हसू नका, अजिबात हसू नका. मी एवढं सिरियसली, मी सिरियसली बोलते ना बाबा. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आम्ही लग्न केलंय, वचन दिलंय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं. ही एक साधी गोष्ट त्यांना कळत नाहीये आणि त्यात तुम्ही हसताय. नाही, मी हसत नाही अक्षरा, मला सिरियसनेस कळतोय याच, पण तुला कळत नाहीये. मी तुला आधी पण सांगितलं ना बाळा, तू अधिपती बद्दल पजसी होतेस, दुसरं काही नाही, तेच आहे. आणि हे पुन्हा पुन्हा होतंय म्हणून मग जरा हसू. हसायची गरज नाही खरं तर, पण तुला कळत नाहीये की हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. म्हणजे? म्हणजे आता अधिपतीच्या प्रेमात तू पडलेली आहेस. हो ना, आपलं ठरलं की मागच्या वेळेला पडलीस ना त्याच्या प्रेमात तू. हा पडलीयस, तू त्याच्या प्रेमात पडली आहेस आणि आता दिवसेंदिवस जास्त बुडत जाणार आहेस त्याच्या प्रेमात, हे गंभीर आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तू सांगून का टाकत नाहीयेस? सांगून टाक म्हणजे त्यालाही बरं वाटेल. त्याला कसं कळणार, तू सांगितलं स्पष्ट शब्दात तर त्याला तुझ्या मनात हा जो प्रेमाचा खळखळता झरा वगैरे तो त्याला दिसेल ना, नाहीतर कसा कळणार. बाकी सगळ्या गोष्टी कळतात, ही एक गोष्ट फक्त कळत नाही. आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बा, अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस, त्याचं मेकॅनिझम तुला माहितीये. सरळ विचार करतो ग तो, एक मार्गी, जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य. म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं, ती त्याच्यासाठी कायमचं दैवत. बस त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही. तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग, बस आदला मधला विचार नाही. तसंच तुझ्या बाबतीत झालंय, म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाही आहे ना. मला डिटेल माहिती नाही पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना. तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरींबाईंवर जीवापाड प्रेम आहे, तर त्यांचं काय आहे आपल्यावर प्रेम नाही बाबा. इथं लॉक झालंय तो, आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना. त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची, पर्याय नाहीये. अक्षरा, तुला जर योग्य शब्द सापडत नसतील तर मी तुला लिहून देऊ का? चालेल बाबा, मी खरंच देऊ शकतो. काही काय बाबा. मग आता वेळ घालवू नका, पटकन सांगून टाका त्याला. मुहूर्त वगैरे बघायचा आहे का? आणि मुहूर्त बघायचा असेल तर तो लवकरात लवकरचा काढा. जा सांगा. बघू, सांगते. सगळं सांगायला लागतं का तुम्हाला? कोण सगळं बोलाल? मी मी फोनवर बोलत होते. हा तिताय. हवा काय झालं, कसला एवढा डीप थॉट चालू आहे डोक्यात? अरे डीप काय नाही, काय अरे मास्तरी माझा इशेच हार्ड आहे रे वंक्या. काय झालं, आता काय केलं अक्षराने? स्वतःशीच बडबडत. तुम्ही दोघात ना सारख्याला बारक्यात, तू नाही तर सायकलीशी बोलायचा काय ते अधिपतीची राणी.
अरे मी निदान सायकल संग तर बोलायचो ह्या म्हणजे अगा एकटच एकटच कस काय असं काय बोलत होत्या काय बोलूच काय कळलं नाही पण काय तर का नाही तक्रारीचा सुरू होता तक्रार करत होत्या काहीतरी माझ्याच विषय असणार आणि मी तोच विचार करावलोय की माझ्याविषयी काय कुठली तक्रार अशी काय गोष्ट आहे मला काय सांगताना भावा पण तुझ्यावरच चिडचिड करत असेल कशावरून दुसरं पण काहीतरी कारण असू शकतं ना हा माझं गाणं बंद पडले त्याचा राग असेल म्हणा भावा मग त्यात काय परत सुरू कर की गाणं अगदी बरोबर बोललात तुम्ही तुमची इच्छा असेल ना तर तुमच्यासाठी गाणं पण फॅक्टरीमध्ये येईल अरे तुम्ही इथं कसं काय मी माझ्या फेवरेट विद्यार्थ्याला भेटायला आली अरे वाव काय पण असं फॅक्टरीत तुम्ही मग गाण्याला काही स्थळाचं काळाचं बंधन नसतं ते कुठेही शिकता येत तुम्हाला इथेही शिकता येऊ शकतं तुम्ही बोलत बसा मी तुमच्या चहा पाण्याचं बघतो हा बसा बसा हुशार आहे तुमचा मित्र म्हणजे त्याला कळतंय ते तुम्हाला कळतच नाही म्हणजे हो तुम्हाला गाणं शिकायचंय ना गाणं शिकण्यासाठी आपले सूर जुळले पाहिजे आणि आपले सूर जुळण्यासाठी आपल्याला एकांत नको का मिळायला हे त्याला कळते पण तुम्हाला कळतच नाहीये हाय हुशार मला आता बी काय कळलं नाही मिसळपाव मागवतो तुम्हाला एक नंबर मिळतो इथं आपल्या बाहेर कॅन्टीन मध्ये फोन कर करूया आपण सुरू काय करायला मला काय काय आता राहू दे काय मला फॅक्टरीत आहे दिवसभर आज लई काम आहे खास तुमच्यासाठी राखून ठेवला मी वेळ सुद्धा आणि माझं मन सुद्धा तुम्हाला खोटं वाटतंय का मी पटवून देऊ शकते मी पटवून देऊ नाही अजून नाही पटलं का नाही पटलं आता आता पटलं नाही नाही काय करणार मॅडम तुम्ही सांगा ना शिकणार ना तुम्ही गाणं हो म्हणा ना हो अधिपती अहो अरे ओंक्या ए ओंक्या अहो ऐक काय झालं ओंक्या ओंक्या ह्याला गाणं शिकवाय तू तू ह्यातली गाणं शिकव ह्या तुला गाणं शिकवणार आहे इथे बसले भारी शिकवतात तुमचे सूर मला जरा जरा कळलेत आता तुला काय कळतात का बघ ह्याला शिकवा अहो तुम्ही ऐकत मॅडम मला पण गाणं शिकवा ना म्हणजे मला माझ्या बायकोला इम्प्रेस करता येईल ही काही ते सगळ्यांच्या बायकांना इम्प्रेस करायला आली आहे मीला मेतेस ना घरी हा एवढं काम आठवून आलीच तुम्ही वापुड अशाला इतकं जड वजन उचलायलीस का मी आहे ना तुझ वज हलक करायला साहेब मला माझ काम करू दे ऐका आता मी त्रास देतोय तुला तूच त्रास द्यायलीस मला काय इतकं तंग गेलीस का तुझ्या मनात पण तेच आहे ना आहे ना बोल की का अशी वागायलीस काय कमी आहे माझ्या का भाव देत नाहीस तू हा बोल ना कुठं चाललीस तू साहेब येळ झाली आहे माझी मला जाऊ द्या आता तू नाही ते मी ठरवणार इथला मुकादम कोण आहे मी मग मुका द्यायचा दम द्यायचा का काम द्यायचं हे मी ठरवणार आहो पण साहेब येळ झाली आहे मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 पर्यंत तुला काम करायला लागेल आज तुझा ओव्हर टाइम मी म्हणतो म्हणून
साहेब नका ना असं करू. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही, कानडीत सांगू. साहेब जा. आज तुझा आणि माझा दोघा जाईल सोबतच ओव्हर टाईम. चल तुला बी असाच फेकू. चल कसे येथे? धड बोललेही नाही माझ्याशी, दखलच घेतली नाही. कस इम्प्रेस करू मी यांना? साध बघत पण नाही येत माझ्याकडे. एवढं काय आहे त्या अक्षरामध्ये? नाही, मॅडमला सांगितलंच पाहिजे. मॅडम पण फोन उचलत नाहीये. काय बघताय? टोमॅटो सारखे लाल झाले हो लाजून. माझ्या बायकोकडे बघतोय, कोणाची भीती? मला लाज वाटते त्याच. काय लाजल्यावर अजूनच भारी दिसतय तुम्ही. लाजून लाजून अशा खाली बघू नका, नाही तर किचन मध्ये गुलाबाची बाग फुलेल. इच्छा नाही इश्क. काय असून भाई हसताय कशा भाई? अधिपती अधिपती कुठे गेले? अधिपती हो मगाशी तुमच्या समोर गेले का नाही फॅक्टरीत? काय विसरला का काय तुम्ही? नाही विसरले नाही मी, पण मी आता इथे होते, बटाटे चिरत होते आणि मग टोमॅटो घ्यायला गेले आणि ओ अधिपती इथं कुठं येतील? असं का कुळ्यावानी बोलताय तुम्ही आणि हसताय का अशा? बरेच दिवस बघतोय आम्ही तुमचं कामात लक्ष नाही. काय झालंय काय तुमस्ती?
हो सुनबाई काय झालंय? हो सुनबाई काय झालंय तुम्हाला? कशापाई वागताय अशा? हा सरगम मॅडमशी पण कसं वागलात तुम्ही? आम्हाला तुमचं वागणं काही आवडलेलं नाही. हसताय काय? काय वाटेल ते करताय आणि हे घरात आहे तर ठीक आहे, बाहेर असं वागला तर लोक काय म्हणतील, येड लागलाय असं म्हणतील. हा नीट वागा जरा. हो मॅडम. तुम्ही हसताय कशा पाय? आम्ही काय जॉब बिग केला की काय? तुम्हाला काय भूतानी झपाटलं की काय? भूतानी नाही, त्यांनी. असं का वागायला कळना झालंय?